नमस्कार, मी कोमल अवताडे. MCN न्यूजच्या फिल्मी गप्पा या विशेष सदरामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. याच्या माध्यमातून आपण चित्रपटातील मालिकातील कित्येक कलाकारांबरोबर संवाद साधत असतो, त्यांच्याबरोबर संवाद साधून त्यांची जर्नी माहीत करून घेत असतो. आता चित्रपट आणि मालिका म्हटलं की मनोरंजन हे आलंच, मात्र त्याही पुढे जाऊन एक सामाजिक संदेश समाजाच्या मनात बिंबवण्याचं कामही त्या करत असतात. आणि अशीच काहीशी मालिका सुंदरा मनामध्ये भरली हिच्याबाबत सुद्धा आहे. पारंपरिक स्त्रीच्या दिसण्यावरून जे तिचं सौंदर्य ठरवलं जातं त्याला फाट्यावर मारत, कुठेतरी सौंदर्य हे तिच्या नुसतं दिसण्यात नसून तिच्या असण्यात, तिच्या जगण्यात आणि तिच्या मनामध्ये असतं, असा मोलाचा संदेश ही मालिका देताना दिसते. आणि या मालिकेवर भरभरून प्रेम करणारे प्रेक्षकही तिला भेटलेत. अर्थातच तुमच्या लक्षात आलंच असेल, आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी कोण आलेत तर महाराष्ट्राचे लाडके म्हणायला आता अजिबात हरकत नाही आहे, कारण ज्या आवडीनं लोक तुमची मालिका बघतायत आणि ॲक्सेप्ट करतायत. खरं तर समाजामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या त्या पटकन स्वीकारत नाही, मात्र तुम्हाला स्वीकारलं गेलं आहे, प्रेम मिळालं आहे. तर तुमच्या त्या सगळ्या जर्नीबद्दल आपण चर्चा करणार आहोत, मात्र सर्वप्रथम वेलकम आणि खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू, थँक्यू सो मच. MCN नेटवर्कने इथे आम्हाला बोलवलं आणि त्यानिमित्ताने सगळ्या व्ह्यूअरशी बोलण्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली, त्यासाठी तुमचंही आभार. कारण कोविडच्या काळामध्ये असं झालं होतं की हे जे इंटरॅक्शन्स होती ही आम्ही कुठेतरी मिस करत होतो. म्हणजे आता जवळपास 2 वर्ष होत आली सिरियलला, पण कोविड आणि ते निर्बंध आणि या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला कधी हे इंटरॅक्शन करता आलं नाही. म्हणजे स्टुडिओमध्ये येऊन 1-to-1 बोलणं आणि त्यानिमित्ताने प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे करता आलं नाही. पण लकीली आज आम्ही इथे आलो होतो आणि त्यानिमित्ताने का होईना हे कॉन्व्हर्सेशन होत आहे. सो मला छान वाटतं, इतकं गोड बोलतोयस तू आमच्या प्रेक्षकांशी. तर सांगून देते, आपल्याला अभिमन्यू म्हणून जरी हा ओळखीचा असला तरी याचं खरं नाव समीर असं आहे, आणि सोबतच आपली लाडकी आवडती लतिका ही आहे, तिचं खरं नाव अक्षय आहे. तर मला तू काय सांगशील, तुझी जर्नी कशी होती, तुझं सिलेक्शन कसं झालं, तू कशी इथे आली आणि कशी ही मालिकाच प्रेक्षकांपर्यंत पोहोच. प्रत्येक ॲक्टरचा एक एक स्ट्रगल असतो, त्याचप्रमाणे मी 2014 काम करायला सुरुवात केली, पण मधला काळ होता जेव्हा काही काँक्रीट कामं नव्हती आणि मी ऑडिशन्स देत राहायचे. सो तेव्हा थ्रू अँड थ्रू माझा नंबर एका ठिकाणी गेला, त्यांनी फोन केला, ऑडिशनसाठी विचारलं आणि कॉन्सेप्ट खूपच छान होती, मला कॉन्सेप्ट आवडली होती. पण सो तेव्हा असं वाटलं होतं की चला भलेही लतिकाच्या कॅरेक्टरसाठी माझं नाही जरी झालं सिलेक्शन तरी चालेल, पण या मालिकेत मला काम करायचं आहे. कारण याची कॉन्सेप्ट खूपच हटके होती आणि अशी कॉन्सेप्ट होती ज्यात मी पर्सनली खूप बिलीव्ह करते आणि प्रमोटसुद्धा करते अदरवाईज. तर आय थिंक टेलिव्हिजन हे एक असं माध्यम आहे जे घरोघरी पोहोचतं. सो आणि त्यात अभिनय करणं हे माझं पॅशन आहेच, तर म्हटलं की सोशल कॉज नाही म्हणता येणार, पण एखाद्या चांगला संदेश जर आपल्याला आपल्या समाजापर्यंत पोहोचवता येत आहे आपल्या कलेद्वारे, तर ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मी काहीच मागू शकत नाही. जी मला मिळाली तर आय थिंक अशी ती जर्नी होती जी प्रत्येक ॲक्टर एक ऑडिशन प्रोसेस असते, आपण येस नो मध्ये ते खेळत असतं, आपल्याला माहीत नसतं होणार आहे नाही होणार आहे. पण मला ती स्क्रिप्ट मिळाल्यावर खरंच माझी खूप इच्छा होती की ह्या मालिकेत मला काम करायला मिळालं पाहिजे. मग भलेही ते लतिकाचं कॅरेक्टर असो किंवा दुसरीकडे दुसरं कुठलंही कॅरेक्टर असो, आणि फॉर्च्युनेटली ते मिळालं आणि आय होप की मी त्याला न्याय देण्याचा माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला. आणि प्रेक्षकांच्या प्रेमावर दिसतंय आम्हाला. अभिमन्यू, तू काय सांगशील, तुझं कसं सिलेक्शन? सिलेक्शन अर्थात लॉकडाऊन होता आणि मलाही असाच फोन आला की अरे आपण असं असं करतोय. आणि माझे जे एक डिरेक्टर होते आधीचे अवधूत पुरोहित, सो ते ह्या प्रोजेक्टशी निगडीत होते. सो त्यांनी फोन केला की अरे काय करतोयस. मी म्हटलं अरे काय नाही, सध्या तर लॉकडाऊन आणि असं असं आता म्हटलं एक सुरू होतं ते थोडंसं पोस्टपोन होत आहेत गोष्टी. तर तो म्हणाला की अरे आपण असं एक करतोय, पण म्हटलं अरे कसं करणार, म्हणजे लॉकडाऊन आहे वगैरे वगैरे. सो तो म्हणाला की नाही इन प्रोसेस आहे, ते कसं होईल कधी ते सांगतो, पण तू करशील का? तर पहिलं या कॉन्सेप्टमध्ये म्हणा किंवा ह्याच्यातनं जी एक किक होती याच्यामध्ये की एक तर वेगळा विषय आणि दुसरं म्हणजे मला कधीही याच्या आधी ग्रामीण पात्र मला मिळालेलं नव्हतं करायला. आणि जेव्हा की मी स्वतः ग्रामीण भागात वाढलेलो आहे, बार्शीचा आहे मी आणि तालुका प्लेस आहे छोटंसं गाव आहे, इथून माहिती असेल मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणतात बार्शीला, मग तिथून पुढे मराठवाडा सुरू होतो, तर तिथला मी आहे. आणि मला असं होतं की अरे आपण हे सगळं बघितलं आहे, हे वाढलो आहे, पण कधी तसं कॅरेक्टर माझ्यापर्यंत कधीच आलं नाही, किंवा हा न्याय देऊ शकेल का असं एक वाटायचं लोकांना, ओव्हरऑल अपिअरन्सवरून म्हणा किंवा त्यांचं काय थिंकिंग असेल.
सो पहिली किक मला तिथे मिळाली की म्हणला रे हे मला कॅरेक्टर वेगळं मिळतंय, मला ग्रामीण हा करू शकेल का ह्याचं मला स्वतःलाही जज करता येईल की मी किती पद्धतीने किंवा काय पद्धतीने हे करू शकेन, हे एक होतं. आणि दुसरं म्हणजे की कॉन्सेप्ट, जसं ही म्हणाली की काही गोष्टी ज्या येतात ना त्या म्हणजे तुम्ही नशिबाने तुमच्याकडे येतात, तशी ही गोष्ट माझ्याकडे आली असं म्हणायला हरकत नाही. आणि मला हे खूप छान वाटलं होतं की या ह्याच्यामध्ये हिरो हिरोईन हे नेहमीच आपण जर कुठलीही कथा बघितलं तर असतं की एक हिरो असतं, हिरोईन असते, मग विलन असतो, मग अमुक असतो, हे सगळी गोष्टी किंवा ही सगळी पात्र असतातच. पण त्याबरोबरीने ना जर तुमचा कंटेंट हा जर हिरो असेल ना तर खूप जास्त तुम्ही छान पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोचता आणि प्रेक्षकांना तो बदल आवडतो. आणि हे आम्ही मला वाटतं 2 वर्ष हेच अनुभवतोय की आपल्याला जे वाटतं ना की मग सासू सुनांची भांडणं किंवा ते किचन पॉलिटिक्स आणि एवढंच लोक, तर असं नाही आहे. आम्ही खूप सुंदर सुंदर सीन्स लिहायला आले, वाटायला आले, म्हणजे जे वाचून लिटरली असं व्हायचं की अरे किती सुंदर आहे, म्हणजे हे आपण सुंदर नाही केलं आणि प्रयत्न नाही केले तर आपलं अपराध आहे, तो चांगलं केलं पाहिजे. सो खूप छान कन्सेप्ट या निमित्ताने आम्हाला करता आली, त्याचा जास्त अनुभव आहे. आणि ती पोचली प्रेक्षकांपर्यंत कलर्स मराठीच्या थ्रू आणि तुमच्या एमसीएन नेटवर्क थ्रू सुद्धा. नक्कीच, तुमच्या मालिकेतलं वेगळेपण खूप आहे, मात्र त्या वेगळेपणाच्या आधी तुम्ही सुरुवातच वेगळेपणातून केली, म्हणजे जेव्हा लॉकडाऊन होतं मालिका बरेचसे न्यूज चॅनल हे सगळं बरेचसे उद्योगधंदे हे जेव्हा डबघाईला आले होते किंवा शांत होत होते त्यावेळेस तुम्ही किंवा तुमच्या टीमचे जे आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार मानायला हवे की त्यावेळेस ते फार मोठं चॅलेंज त्यांच्या समोर असायला हवं. झालं असं होतं की माझं, समीर जसं म्हणतोय तुला लॉकडाऊन नंतर, मला लॉकडाऊन व्हायच्या आधी मला फोन आला होता आणि लॉकडाऊनच्या आधी मला सांगितलं होतं की माझं सिलेक्शन बऱ्यापैकी झालेलं, ते फक्त पेपरवर्क बाकी होतं, इतकंच काय ते बाकी होतं. आणि नेमकं तेव्हा लॉकडाऊन लागलं. सो मला असं वाटलं होतं की हा प्रोजेक्ट कॅन्सल झालाय, कारण जे असे जनरली होतात की एखादा प्रोजेक्ट सुरू झाल्यावर तो हॉल्टवर गेला, पॉज झाला की तो कधी परत सुरू होत नाही. बट 3 महिने गेले आणि 3 महिन्यांनंतर परत तो फोन आला होता आणि आय थिंक तेव्हा सुद्धा एक भीती थोडीशी होती मनात. आणि त्यात मी माझं सगळं बालपण शिक्षण सगळं मुंबईतलं आहे आणि पहिल्यांदा मी घरापासून इतक्या मोठ्या काळासाठी लांब राहणार होते, म्हणजे वेगळं मी कधीच मुंबई बाहेर फॉरएव्हर किंवा असं एवढ्या मोठ्या टाइमस्पॅनसाठी कधीच राहिले नव्हते. त्यात नाशिक म्हणजे लांब लांबपर्यंत काहीच संबंध नव्हता माझा कशा म्हणजे नाशिकशी. सो तेव्हा टेन्शन खूपच होतं, बट आय थिंक आमची जी प्रोडक्शन टीम होती किंवा इन जनरल जे क्रिएटर्स होते, मेकर्स होते, ह्यांनी आम्हाला खूप चांगली काय म्हणतो त्यांनी चांगलं आश्वासन दिलं की तुमची काळजी घेतली जाईल आणि सगळे प्रिकॉशन्स घेतले जाणार आहेत, काय सोयी सुविधा असणार आहेत आम्हाला. सो जेव्हा आम्हाला तेव्हासुद्धा एक थोडंसं रिलीफ वाटलं की चला ठीक आहे, बऱ्याच गोष्टी आपण मुंबईत सॅक्रिफाईस करून जाते, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे फॅमिली, ती मागे ठेवून आम्हाला कामासाठी दुसऱ्या शहरात यायचं होतं. बट आय थिंक कुठेतरी एक वेगळी फॅमिली नाशिकमध्ये तयार झाली आमच्या टीमची सगळ्या ॲक्टर्सची मिळून, आणि कुठेतरी एक तो रॅपो बनत गेला आणि आय थिंक वी वर ऑल एबल टू सस्टेन द लॉकडाऊन आणि मेंटल प्रेशर आणि सगळंच. समीर, जसं तू आधी बोलला की तू एक वेगळा व्यक्ती, एक वेगवेगळं पात्र सादर करत होता जे तुझ्या आयुष्यात तू जगला नव्हतास, मग तू कसं रिलेट करून घेतलं स्वतःला त्या पात्राशी, कसा एकरूप झाला त्या पात्रामध्ये? ह्याच्यामध्ये आमचे आमच्या लेखिका मधुवंदा कुलकर्णी, आमचे दिग्दर्शक अगदी सुरुवातीला गिरीश मोहिते, अमित छल्लारे, आता रुपेश सर, श्याम पवार, ह्या सगळ्या लोकांची खूप मदत झाली. कारण मुळात भाषा अवगत करणं हे खूप जास्त हे होतं, कारण कसं होतं तुम्ही नाशिकच्या भागात आमचं शूट आहे मखमलाबादमध्ये, सो तिथली जी लोकल लँग्वेज आहे किंवा त्यातले जे बारकावे ते जर तुमच्या तोंडी आले नाही तर ते मग पात्र खोटी वाटायला लागतात. सो हे सगळ्यात मोठं टास्क होता आणि ह्या सगळ्यांच्या मदतीने, आणि शिवाय आमचा लोकल कास्ट अँड क्रू जो होता की मग आम्हाला जो टिफिन्स आणि हे देणारे जे केटरर्स आहेत किंवा तिथे जिथे शूट करतो आम्ही ते राहतं घर आहे एका फॅमिलीचं, सो त्यांच्याशी इंटरॅक्शन मधून काही हलके हलके आणि ते सगळे बारकावे कळायला लागले की या लँग्वेजचा साधारण लहेजा कसा आहे, मग तो सगळ्यांच्या तोंडी बसायला, तो रुळेपर्यंत, असं ते सगळी प्रोसेस सुरू झाली. आणि ही मुळातच प्रोसेस वेगळी होती, मी जसं म्हटलं तसं की काहीतरी वेगळं करायला मिळतंय ह्याचा आनंद होता. आणि तू म्हणालीस की ते कसं तू हे केलंस, तर ह्याच्यावर अख्खी मेहनत आमच्या दिग्दर्शकांची आहे.
म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ते सुरुवातीला आमच्या कॅरेक्टर्सवरती काम केलं आणि जे एकदा कसं होतं आणि की ह्याच्यासारखं असतं आपल्या काय म्हणतो आपण वॅक्सिनसारखं असतं, एकदा ते तुमचं ते टोचलं ते दोन तीन तो ताप येऊन गेला की ते तुम्ही तुमची बॉडी इम्युन होते त्या गोष्टीसाठी. तसं येते तो जो पहिला काळ होता वॅक्सिन देण्याचा म्हणूया आपण, तो त्या ह्या सगळ्या लोकांनी खूप कमालीचा केला आणि सगळ्याच कॅरेक्टर्सच्या बाबतीत, फक्त माझं हिचं असं नाही दौलतचं तू. त्यामुळे काय होतं, प्रत्येक कॅरेक्टर खूप वेगळं वाटतं, प्रत्येकाची शेड वेगळी आणि तेवढंच प्रेम लोक प्रत्येक कॅरेक्टरवर करतात ही युनिक गोष्ट आहे. त्यामुळे आणि खरंच आमच्या डिरेक्टर्सना जातं, कारण त्यांनी आमची जी पात्र आहेत ती त्यांनी कुठेतरी घडवली आहेत आणि ते आम्ही फक्त आता पुढे नेतोय. म्हणजे बऱ्याचदा मालिका जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतात त्या फक्त मालिका म्हणून ते बघत नाही, तेवढ्यापुरत्या त्या मर्यादित राहत नाही, तर ते प्रेक्षकही स्वतः त्याला रिलेट करू लागतो किंवा तोही त्यामध्ये जगू लागतो. म्हणूनच पुढच्या भागात काय होणार याची उत्सुकता नेहमी ताणलेली असते. तर त्याच्यावरूनच प्रश्न, आता तुम्हाला असं वाटतं का तुम्ही दौलतला गावाबाहेर काढू शकाल आणि कसे काढणार, कारण तो फार मोठा टास्क आहे सध्या. इच्छा तर आमची आहे, आता तर फक्त दौलत नाही तर आता अभिलाषा सुद्धा आहे आमच्या हिटलिस्टवरती की तिला त्या दोघांनाही आम्हाला गावाबाहेर काढायचं आहे. पण तेच आहे की जोपर्यंत विलन नसेल तोपर्यंत मजा येत नाही. हिरो हिरो जर विलनला लगेच काढून टाकलं तर मग हिरो हिरोईन करणार काय आणि बाकी फॅमिली मेंबर्स करणार काय. तर इच्छा तर खूप आहे त्याला घालवायची आणि अभिलाषाला सुद्धा, पण खूप गमतीशीर सीन्स आम्ही केले आहेत की पुढे आमचा नक्की प्लॅन काय असणार आहे किंवा आम्ही काय खेळी खेळणार आहोत, त्यांची काय खेळी असणार आहे, तर काय असणार हे तर आम्ही नक्कीच तुम्हाला सांगणार नाही आहोत. पण मजा येणार पुढच्या काही भागांमध्ये तुम्हाला कळेलच. सो ती उत्सुकता आपण थोडीशी ताणून ठेवूया. बरं समीर, तू बुलडोझर वर चढलास म्हणे, तो अनुभव तुझा कसा होता? बुलडोझर वर चढलो आणि बुलडोझर चालवला सुद्धा, कारण सीन तसाच होता. पहिले हा जेव्हा सीन आला त्यावेळेला असं होतं की हा कसा होणार आहे माहीत नव्हतं, पण जेव्हा कळलं की हा मला चालवायचा आहे, सो तेव्हा एकतर ते सगळं चालवणं खूप अवघड आहे. त्यात कुठे ही म्हणाली तसं ते राहती घरं आहेत तिथे, सो काही नुकसान होता कामा नये. त्यामुळे प्रत्येक जणाचं असं होतं की काय करता येईल काय करता येईल, मग डुप्लिकेट ठेवून आपण शॉर्ट्स घेऊया का. पण आमच्या दिग्दर्शकांच्या थोडे काही दोन चार शॉर्ट घेतल्यानंतर त्यांना असं झालं की अरे ऐक ना, हे आपल्याला थोडं तू करशील का एक प्रयत्न करूया का आपण, म्हणजे तू एक काही फूट किंवा काही अंतर अगदी एक 50 मीटर जरी तू चालवलास तर तेवढासुद्धा इनफ आहे आपल्यासाठी, एक 20-25 मीटर आपण त्याच्यात शॉर्ट्स घेऊया, पण तो तू हे केलास तर जरा आपल्याला छान शॉर्ट्स मिळतील. म्हटलं आपण ट्राय तर नक्की करू, म्हणून मग आम्ही मोकळ्या ठिकाणी गेलो की जिथे कुठे काही पडझड होणार नाही मायामुळे. सो तिथे गेलो आणि ऑफकोर्स तो जो ड्रायव्हर होता तोही होता केबिनमध्ये आणि त्याच्या मदतीने मग थोडंसं हलकं हलकं सुरू केलं की मग ते शिकलं. मग एकदा जसा अंदाज आला मी म्हणलं की अरे आपण करू शकतो हे, मी करेन, थोडा कॉन्फिडन्स आल्यानंतर. मग तो म्हणाला नक्की करशील करशील, मग ते सुरू झालं. मग हळूहळू हळूहळू तो चालवायला तो रुळलो, म्हणजे तेवढे शॉर्ट्स जे काही आम्हाला गरजेचे होते ते मिळाले आणि मग गरज नव्हती तेव्हा सुद्धा समीर नुसताच घेऊन तो बुलडोझर चालवत होता इकडे तिकडे. आम्हाला टेन्शन आलं होतं जरा त्याचं पण आणि आमचं सुद्धा, कारण त्या बुलडोझर समोर आम्ही उभे होतो. पण मजा आली, ते पाहायला खूप मजा आली आणि तितकंच करताना तर आय एम शुअर त्याला जास्ती मजा आली असेल. ऍक्च्युली तुमची ऑनस्क्रीन केमिस्ट्री बघताना खूप छान वाटतं, भारी वाटतं, पण तुमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे, जमतं एकमेकांशी की कसं आहे? जमून घ्यावं लागतं, काय म्हणतात त्याला, आमच्याकडे पर्याय एकमेकांशिवाय, त्यामुळे पल्ले पड गए अभी. नाही नाही, बट जोक्स अपार्ट चांगलंच जमतं आमचं, की काय म्हणतो लाईक फॅमिली असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि तेच म्हणजे फक्त आमच्यातलीच अशी नाही, माझी आणि ऋषीची म्हणजे दौलतची, माझी आणि अगदी मुक्या कल्पे असेल, छोट सगळ्या लोकांचं ते जेलिंग जे झालंय ते खूप सुंदर झालंय. त्यामुळे ते कदाचित ऑफस्क्रीन केमिस्ट्री तशी असल्यामुळे ती ऑनस्क्रीन तशी रिफ्लेक्ट होत असावी. इतकंच सांगेन की आम्हाला एकमेकांना आम्ही कुठलीही गोष्ट हक्काने सांगू शकतो की हे कर किंवा हे नको करू किंवा मला ही मदत लागतेय किंवा मला हे आवडलं नाहीये, हे आम्ही हक्काने एकमेकांना सांगू शकतो. आणि आय थिंक त्यातच आमचं त्यातच सगळं आलं की आम्ही एकमेकांसाठी कधीही काही असेल की माझं तरी असं आहे की भलेही मग तो समीर असो किंवा प्रणवदादा असो किंवा पूनमताई असेल जी माझ्या आईचं कॅरेक्टर, कोणीही असो काहीही लागलं एक हक्काने आम्ही एक फोन फिरवू शकतो रात्री 3 वाजतासुद्धा, असे हे सगळे आमचे कोऍक्टर्स बरोबर आमची जमलेली ही भट्टी आहे. आणि खरंच खूप छान, कारण तुम्ही सगळे मनाने आधी एकत्र आलात, नंतर स्क्रीनवर एकत्र आमच्या सगळ्यांना दिसतात. प्रत्येक गोष्टी आपल्याला खूप काही शिकवत असते, काय प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकत जात असतो. तर या मालिकेने अर्थातच तुमच्या बोलण्याहून असं जाणवतंय की खूप काही तुम्हाला शिकवलंय, खूप काही दिलंय,
तर यातला एक या जर्नीमधला एखादा असा प्रसंग जो तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील? मला आठवतंय आम्ही तुला म्हटलं तसं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळं काम करत होतो, त्यानंतर आम्हाला काही दिवस महाराष्ट्राबाहेरही शूट करावं लागलं. तर त्या शूटिंगच्या दरम्यान प्रत्येक जण आपल्या फॅमिलीपासून लांब होता, नाही म्हटलं तरी निर्बंध असल्यामुळे 70-70 दिवस व्हिडिओ कॉल्स आणि हे ठीक आहे पण फॅमिलीला भेटलेला नव्हता. तर त्यावेळेला इमोशनली सगळेच जण थोडेसे बिथरलेले होते आणि ते दिसायचं एकमेकांची. हा, की कारण त्या सेकंड वेव्ह मध्ये झालं असं की खूप जवळपासच्या लोकांचा आपण खूप वाईट गोष्टी ऐकल्या कोविडच्या, त्यामुळे तो इतक्या आपल्या घरापर्यंत आला किंवा जवळ आलाय म्हटल्यानंतर आपण सगळेच काळजीमध्ये होतो, तसेच आम्हीही होतो. आणि इमोशनली आपल्या समोर तो व्यक्ती नाही आहे किंवा ती व्यक्ती नाही आहे, फॅमिली नाही आहे, ह्याचं प्रेशर खूप होतं आणि त्याने एक डलनेस नाही म्हटलं तरी यायचा. पण ही जी एक्सटेंडेड फॅमिली होती शूटच्या निमित्ताने बनलेली, ती आमची इतकी चांगली होती की एक ते अंडरस्टँडिंग होतं की कळायचं की आज हा जरासा ह्याचा मूड डाऊन आहे, मग अरे जरा अप करायला काहीतरी, अरे काय म्हणतोस कसं काय, मग चला आज एक काम करूया ना, मस्त एकत्र जेवूया, गप्पा गप्पा मारू, जरा टाइमपास करूया, असं करत करत त्याला त्यातनं हलकं करण्याचा प्रयत्न करणे. जणाने त्यावेळेला स्वतःचं दुःख बाजूला ठेवून इतरांना कसं आपण उचलू शकतो याच्याकडे काय म्हणतो याच्याकडे लक्ष जास्ती दिलं होतं प्रत्येकानेच. तर आय थिंक तेव्हा खरी युनिटी किंवा खरं बॉन्डिंग त्या काळात असं एखादा कुठला स्पेसिफिक असं काय शिकवलंय म्हणशील तर हे एक मी जनरलाइज्डच म्हणून शिकवलं की माणूस किती गरजेचा आहे आपल्याला, हे खरंच शिकवलं त्या काळाने. कारण आपल्याला जर तो नसेल आपण ठीक आहे बाकी सगळ्या गोष्टी कितीही करतो, पण आपल्याला शेवटी समोर एक माणूस लागतो, फिजिकल अपिअरन्स लागतो त्या माणसाचा की ज्याचा आपण त्याला हक्काने काहीतरी सांगू शकू किंवा काहीतरी बोलू शकू, भांडू शकू, पण आपल्याला तो लागतो, आपण मोबाईलशी नाही भांडू शकत. त्यामुळे ही गोष्ट खूप शिकवली त्या काळाने. सुंदराम मनामध्ये भरली या मालिकेचे कलाकार आपल्या सोबत आहे आणि त्यांच्या सोबतची आपली चर्चा सुरू आहे आणि तीच आपण आता कंटिन्यू करत आहोत. तुमच्या या मालिकेचे 580 एपिसोड पूर्ण झालेत, तर काय सांगाल? कारण बऱ्याचदा मालिका इथपर्यंत पोहोचतही नाही, काही काही मालिका त्याच्या आधीच गिव्ह अप होऊन जातं. 100-200 एपिसोड झालं की मालिका तर येतात आणि जातातही, मात्र ही तुमची जर्नी कशी राहिली आणि काय हे कम्प्लिटली प्रेक्षकांचं श्रेय आणि त्यांनी आमच्यावर प्रेम केलं तितकेच. कधी त्यांना काही गोष्टी आवडल्या नाही तर हक्काने रागवले, हक्काने चिडले, हक्काने चांगल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या की हे आम्हाला आवडलं. म्हणजे सगळ्याच काय म्हणू आपण की सगळ्या अँगलने हे जे काही श्रेय आहे आम्ही काम करतो किंवा तेवढे एपिसोड्स आम्ही शूट करतो, पण ते जितकं मेकर्सचं रायटर्सचं आहे तितकंच ते ऑडियन्सचं सुद्धा आहे. कारण खूप वेगळा विषय होता आणि एक्सपेरिमेंट केलं होतं बेसिकली ओव्हरऑल मराठी इंडस्ट्रीमध्येच ही कॉन्सेप्ट आणून, त्यामुळे जराशी भीती होती की लोक एक्सेप्ट करतील की नाही, पण लोकांनी फार छान प्रकारे एक्सेप्ट केलं आणि नुसतं एक्सेप्ट न करता ते रिलेट करू शकले. आम्हाला खूप छान छान मेसेजेस यायचे की तुम्ही जे दाखवतायत हे माझ्याबरोबरही कधीतरी घडलंय, खूप छान वाटतं आम्हाला, असा नवरा प्रत्येक मुलीला मिळाला पाहिजे किंवा अशा असे बाबा आम्हाला सुद्धा पाहिजेत किंवा अशी वहिनी आमच्या पण घरात माहिती आहे जी का खोड्या करत असते. सो प्रत्येक कॅरेक्टर आणि मुळात जी कॉन्सेप्ट होती की प्रत्येक घरामध्ये एक लतिका आहे आणि प्रत्येक लोक तिच्याशी रिलेट करू शकले, सो आय थिंक आम्ही चांगलं करू शकतोय कारण ऑडियन्सकडून तेवढा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि असं करत आता 600 पर्यंत तर आम्ही पोचूच लवकरच. त्यामुळे ऑडियन्सचे फक्त आणि फक्त मी धन्यवाद मानू इच्छिते आणि MCN न्यूजचे सुद्धा, कारण तुमच्यासारख्या प्लॅटफॉर्म्समुळे आम्हाला आमच्या ऑडियन्सशी कनेक्ट करायला मिळतंय. आणि तसंही त्यांना आवडतंच की तुमच्याशी कनेक्ट व्हायला, तुमच्या सोशल मीडियावरच्या फॉलोवरचा वाढता आकडा पाहून आम्ही तुमची लोकप्रियता समजू शकतो. तर हे सगळं होत असताना, ही सगळी जर्नी चालू असताना तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की ही स्टोरी तुम्हाला खूप आवडली, तुम्हाला ती आधी रिलेट झाली आणि मग तुम्ही प्रेक्षकांशी ती रिलेट करतात. पण या सगळ्यांमध्ये अनेक, जसं तुम्ही सांगितलं, एकमेकांशी जोडल्या गेलात, तर या मालिकेच्या माध्यमातून कुठला असा धागा दोरा किंवा एखादे भावनिक क्षण ज्याच्याशी तुम्ही जास्त रिलेट करू शकला स्वतःशी? भावनिक क्षण माझा एक अगदीच प्रसंग मला ठळकपणे आठवतो. आम्ही तिकडे आउट ऑफ महाराष्ट्र शूट करत होतो, कोविडचाच काळ होता आणि त्यावेळेला एकतर माझी मुलगी अगदीच 6 महिन्याची होती त्यावेळेला, 4-5 अच्छा म्हणजे तुला मुलगी पण आहे? बरं, मला मुलगी आहे, 1.5 वर्षाची आहे. उनके खूबसूरती से उनकी उम्र का पता नहीं चलता. तर अगदीच लहान होती आणि मला ते काय माहिती इमोशनली मी थोडासा बऱ्याच वेळेला हे झालेलो असायचो, डाऊन झालेलो असायचो.
त्यात माझ्या आईची तब्येत बिघडली होती थोडीशी. सो ते एक टेन्शन होतं आणि त्यावेळेला मला असं झालं होतं की मला काही सुचत नाही आहे. सीन होता आणि आईबरोबरचाच सीन होता. अतिशत नाईक काम करायचं माझ्या आईचं, तर तिच्याबरोबर सीन होता आणि मला तो सीन केला मी. पण मी येऊन बसलो आणि ते तिला कळलं की ह्याला काहीतरी झालं आहे. तर काहीच केलं नाही मी, नुसता बसलो होतो. आणि ती आली आणि तिने फक्त आहे बस बस रिलॅक्स मागून तिने हे करायला सुरुवात केली थोडंसं. मी म्हटलं अगं ताई काय नाही, बस 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 काही करू नकोस, बस शांत. आणि तेवढंच ते केले होतं सगळं होतं असं. ते पण जे आपण आई सांगते किंवा मावशी सांगते आपल्याला, आजी सांगते, त्या पद्धतीनं अगदी घरातली असल्यासारखं तिनं ते सांगितलं. आणि मला त्यावेळेला मला अजूनही आठवतंय, मी तो सीन एकतर थोडासा इमोशनलही होता आणि म्हणजे मी ढसाढसा रडलो होतो त्यावेळेला. पण हा जो बंध आहे किंवा असे जे बॉन्ड्स आहेत हे आमचे तिकडे खूप बनले, खूप जणांशी आम्ही कनेक्ट झालो. कारण शेवटी आपण, मी म्हटलं तसं, माणसाला माणूस लागतो आणि आम्ही तेवढेच होतो. तू डाऊन आहेस तर तुला मी आहे आणि मी डाऊन आहे तर मला तू आहेस, हे असं सगळं असल्यामुळे असे काही बंध झाले. आणि अशा काही आठवणी माझ्या राहिल्या कायम स्मरणात, जे माझ्या थ्रूआउट लाईफ माझ्या लक्षात राहतील. अक्षय, तुला अक्षय म्हणून तर सगळेच ओळखतात, पण कधीतरी तुला दुरून कुणीतरी बघून लतिका म्हणून हाक मारली आहे का? आता मला अक्षय म्हणून कोणीच ओळखत नाही, आता मला फक्त आणि फक्त लतिका म्हणूनच लोक, अनोळखी जी लोक आहेत ज्यांना मी पर्सनली ओळखत नाही, मला आता अक्षय म्हणून नाही तर लतिका म्हणूनच ओळखतात. आणि जेव्हा कोणी लतिका किंवा सुंदरा अशी हाक मारतात तेव्हा जास्ती छान वाटतं की आपण एखादं पात्र इतक्या मनापासून करतोय, गेली 2 वर्ष ती लोकांपर्यंत पोहोचले आणि आता तुम्हाला तीच तुमची ओळख झाली आहे, तर खरंच खूप छान वाटतं. आणि जसं आम्ही आत्तापर्यंत जे म्हणत आलो आहोत ह्याचं पूर्ण क्रेडिट हे ऑडियन्सचंच आहे की तुम्ही तेवढं प्रेम दिलं, तेवढं डोक्यावर बसवलंय, त्यामुळे खरंच खूप आभार मानते मी सगळ्यांना. सोशल मीडियावर तर लोक ओळखतात, कमेंट करतात, पण असं प्रत्यक्षात कधी घडलंय का की तुम्ही जातात बिलकुल अवेअर नाही आहे या गोष्टीबद्दल आणि अचानक कुणाला कुणीतरी येतं आणि तुम्हाला त्या नावाने हाक मारतात असं काही? असं खूप वेळेला होतो असं. आणि डायरेक्ट ते ओळखत असल्यासारखे सुरू करतात, अरे काय अबे एकदा संपून टाक ना विषय त्या दौलतचा वगैरे असं. ते लिटरली काल बघितलं घरातले असल्यासारखं. आणि लिटरली काही वेळेला असं होतं की शूटिंगच्या ह्याच्यामुळे एपिसोड आम्हालाच बघायला मिळत नाहीत आपण केलेले, आणि कित्येकदा माहिती असतं हे कशाबद्दल बोलतायत. मग ते काल मग आपण थोडेसे नॉनप्लस झालो की त्यांना कळतं की याला बहुतेक आठवत नाही, नाही का कालच्या भागात झालं ते, अच्छा अच्छा ओके थँक्यू. ते खूप वेळेला होतं असं आणि छान वाटतं. तर हे सगळं प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला मिळत आहे, तर त्याच प्रेक्षकांसाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिताल, काय सांगू इच्छिताल? मी एवढंच सांगतो, आत्ता आमचा हा टप्पा आम्ही 600 टप्प्यापर्यंत पोहोचत आलोच आहे, हे तुमच्याच प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे पोहोचत आलो आहे. आणि असंच प्रेम, असेच आशीर्वाद आम्हाला देत राहा, वेळोवेळी आमचे कानही उपटत राहा, तो पूर्ण हक्क आहे तुम्हाला. त्यामुळे जसं हे 2 वर्ष तुम्ही आम्हाला झेलत, तसंच अजून येणारी काही कथेमध्ये जसा काही ट्विस्ट अँड टर्न्स येतील, काही गोष्टी घडतील, तसं आम्हाला सांगत राहा, तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि शो बघत राहा. मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की जो शोचा मेन कॉन्सेप्ट होता की एखाद्या व्यक्तीला आपण त्यांच्या दिसण्यावरून जज करू नये किंवा त्याची ओळख, त्याचं दिसणंही त्याची ओळख नसते, ते फक्त त्यांचं वर्णन करतात, त्यामुळे ही एक गोष्ट आपण खरंच कायमस्वरूपी आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. आणि भलेही आपला हा जो शो आहे हा भलेही एका जाड मुलीबद्दल असेल, बऱ्याचदा टीनेजमधली जी मुलं असतात त्यांना सुद्धा स्वतःच्या दिसण्याचा न्यूनगंड असतो, त्यामुळे ती फक्त आम्ही हा शो फक्त त्या मुलींसाठी नाही करत आहोत, पण त्या सगळ्या मुलांसाठी, मुलींसाठी आणि फक्त जाड लोकांसाठी नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीराला घेऊन कुठल्या ना कुठल्या प्रकारचा न्यूनगंड असतो जो कधी स्वतःहून नसतो, ते लोक तुम्हाला सांगतात आणि त्यामुळे तुमची ती इन्सिक्युरिटी वाढते. मग भले की काही जणांना त्यांची जाडी असते, काही जणांना खूप बारीक असण्यावरून चिडवलं जातं, काही मुली असतात ज्या खूपच उंच असतात, तर काही फारच शॉर्ट असतात हाईटला. तर एक काय म्हणतो, एक नागरिक म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की समोरच्याला आपण खाली पाडू नये त्यांच्या दिसण्यावरून किंवा काय. आणि त्या लोकांना ज्यांना चिडवलं जात आहे त्यांना इतकंच मी सांगेन की स्वतःवरती विश्वास ठेवा आणि अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही करू शकत नाही. आणि प्लीज आमचा शो बघत राहा, त्यातून जे जे आम्ही प्रयत्न करतोय चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या, त्या सगळ्या गोष्टी घेऊन त्याची एक बॅग, एक पोतडी बनवून तुमच्याकडे ठेवा. आणि असं वाटतंय की समाजाला काहीतरी देतोय आम्ही आमच्या मालिकेद्वारे, तर तुम्ही सुद्धा
ते इतरांपर्यंत पोहोचवा. खरंच, कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की आपण अनेक गोष्टी समाजातून साफ करत असतो, मात्र विचारांची घाण साफ करणं किंवा जो न्यूनगंड असतो तो साफ करणं मला वाटतं सगळ्यात मोठं आव्हान ठरू शकतं. ॲक्च्युली असं ठरलं, आम्हाच्या कानावर असं आलं होतं तुम्ही परवाच आम्हाला भेटायला येणार होते, पण तसं झालं नाही आणि ते पोस्टपोन झालं अशा पद्धतीचं. तर तेव्हाच आमच्या औरंगाबादकरांचे आम्हाला क्वेश्चन आले होते की ते आल्यावर त्यांना विचारा की त्यांचे एपिसोड बघून आम्ही नेहमी खाली कमेंट करतो हे असं झालं पाहिजे, किंवा तुम्ही पटकन त्याला मारा ना, काढा ना गावाच्या बाहेर, करू शकता ना तुम्ही, तर हे वाचतात का तुम्ही, हे तुम्हाला कळतं का आमच्या भावना की आम्ही फक्त बोलतोच आहे? बऱ्यापैकी आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतो. काय होतं, खूप वेळेला आता आमचं 13 तास रोज शूटिंग असतं, 13 ते 14 तास आम्ही सेटवरच असतो आणि त्या 13-14 तासामध्ये एकच एपिसोड बनतो, म्हणजे आम्हाला रोज तेवढा वेळ काम करावा लागतं तर तुम्हाला तो रोज एपिसोड दिसतो. त्यामुळे होतं कसं की बऱ्याच वेळा ते वाचलं जातं, प्रत्येकाला रिप्लाय करता येतोच असं नाही. म्हणजे काही जणांना मॅक्सिमम आम्ही ट्राय करतो की जास्तीत जास्त लोकांना आम्ही थँक्यू जे काही तुमचं किंवा नोटेड तुमच्या फीडबॅकचा आम्ही आदर करतो वगैरे हे सगळे रिप्लाय करावेत किंवा ते वाचून त्याच्यावर प्रतिक्रिया द्यावी असं खूप वाटतं. ते आम्ही करतो सुद्धा टू सम एक्सटेंट, पण काही वेळेला ते सगळ्यांपर्यंतच आपण रिप्लाय करू शकत नाही, त्यामुळे मग त्या कदाचित वाचल्या म्हणजे वाचलेले असतात, काही वाचायच्या राहून जातात, वाचून त्यांना रिप्लाय देणार राहून जातो. पण एक नक्की आहे की ओव्हरऑल जो काही कमेंट्सचा मुद्दा असतो तो नक्की पोचतो, आणि तो आमच्याच पर्यंत असं नाही आमच्या पोहोचतो की साधारण काय मुद्दा म्हणतायत लोक. त्यामुळे एखाद्या स्पेसिफिक माणसाचं नाव घेऊन जरी त्याचं दखल घेतली गेली नाही तरी साधारण तुमचा जो मुद्दा आहे तो नक्की पोहोचलेला असतो. बरं, आता जसे कॅरेक्टर तुम्ही सांगितले, तुम्ही एकमेकांशी रिलेट झालात, एकमेकांशी जोडल्या गेलेलात, तर आपण शेवटच्या टप्प्यावर आहोत या भागाच्या. आणि आता मी तुम्हाला एक टास्क देते, तुम्हाला तुमचा हा शो या वाहिनीवर येतो, या वेळेत येतो, हे बघा हे म्हणायचंय, मात्र तुमच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये. जसं आता मी तुला देते दौलतच्या भाषेमध्ये, तू हा डायलॉग बोलून दाखव की. अरे हॅलो ना पब्लिक, सोमवार ते शनिवार पहा ना, सुंदरा मनामध्ये भरली 9 वाजता कलसला, चले कल्प्या गाडी काढ. वा वा वा, म्हणजे तू दौलतचंही कॅरेक्टर करू शकतोस, लुकचा थोडा प्रॉब्लेम येईल पण ठीक आहे. लतिका, तू कुणाच्या आवाजात करते की तुझ्याच लतिकाच्या सांगते की कुणाच्या दुसऱ्या? तुला माहितीये का आता सुंदरा मनामध्ये भरली दररोज रात्री 9 वाजता लागणार आहे कलर्स मराठीवरती, आपण पाहूया पिटुकल्या सोबत. मस्तच भारीच आहे, चांगलेच हाडाचे आणि कसलेले कलाकार आहे, यांच्या डायलॉग बोलण्याच्या ट्रिकवरनं आपल्या सगळ्यांना कळलं तुम्ही असं आहात यार. आणि खरंच खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून, आणि हे लोक एवढी प्रेमळ आणि एवढी छान आहेत ना की ते, ठीक आहे तुम्ही सांगितलं सेटवर तुम्ही फॅमिलीसारखे झाले, पण एवढ्या 20-25 मिनिटाच्या कालावधीमध्ये त्यांनी या MCNला सुद्धा फॅमिलीसारखं बनवलंय, आपल्या औरंगाबादला सुद्धा जवळ केलंय. तर खूप खूप थँक्यू तुमचे, तुम्ही आलात, इतका सुंदर संवाद आमच्याशी, औरंगाबादकरांशी आणि या मराठवाड्याशी साधलाय त्याबद्दल थँक्यू. आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ होती येथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया नवीन कलाकारांसह, नवीन गप्पांसह, तोपर्यंत नमस्कार.